आपण जर बघितलं तर तसं महाराष्ट्र राज्य पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं, एक प्रोग्रेसिव्ह राज्य म्हणून आपली नेहमीच ओळख आहे. आणि अनेक गोष्टींमध्ये काम करत असताना हा जो चाइल्ड ट्रॅफिकिंगचा मुद्दा आहे हा जर आपण बघितलं तर आपल्या देशासहित राज्यामध्ये याचे जर आकडे आहेत हे कुठे ना कुठेतरी कॉन्स्टंट किंवा वरखाली आपल्याला नेहमीच जाणवतात. आणि मग बऱ्याचशा वेळेला आपल्याला जाणवतं की याच्यामध्ये एक वेगळा अप्रोच, एक वेगळा दृष्टिकोन आपण ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून महिला आयोगांनी यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. विभाग म्हणून आम्ही सुद्धा त्याला एक पाठबळ देण्याचा आमचाही मानस आहे. कारण जिथपर्यंत यूथ, तरुणाई याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणार नाही, आपण जर बघितलं तर कॉलेजमध्ये जाणारे जे तरुण असतात यांना सर्वात जास्ती जे लोकॅलिटीज आहेत किंवा गल्लीबोळ्या आहेत जिथं मोठ्या प्रमाणामध्ये ही मुलं हरवलेली मुलं असतात किंवा ते एक शेल्टर शोधत असतात, छत शोधत असतात, किंवा अनेकदा अशी मुलं येतात मुंबईमध्ये आणि हरवतात. बऱ्याचशा वेळेला ही तरुण मुलांना सुद्धा अप्रोच करतात. आणि मग या मुलांना, या तरुण मुलांना अशा काही लहान मुलांनी अप्रोच केल्यानंतर त्याचं काय पुढे करायचं हे माहिती नसतं. आणि म्हणजे त्याच्यातल्या मागच्या लिगॅलिटीज काय आहेत किंवा आपण कशी त्यांना मदत करण्याची इच्छा असते पण आपण कशी मदत करावी हे त्याच्यामध्ये एक मेजर त्यांना मला वाटते त्यांच्या दृष्टीने एक बाब असते. आणि म्हणून मुंबईमध्ये हा पहिला पायलट प्रोजेक्ट महिला आयोगाच्या वतीने केला जात आहे ज्याच्यामध्ये कॉलेजेस जे आहेत याच्यामधले या उपक्रमासाठी ज्यांची जे मुलं इच्छुक आहेत यांचं आपण क्लब स्थापन करत आहोत. याच्यामध्ये टार्गेट असं आहे की 30 कॉलेजेस आणि जवळपास 9000 स्टुडंट्स हे आपण पहिल्या टप्प्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेत आहोत, त्यांना सहभागी करून घेत आहोत. आणि त्याच्यातून आपण चाइल्ड ट्रॅफिकिंग असेल किंवा मुलींवर होणारे अत्याचार असेल, मुलींची सेफ्टी असेल, एकंदरीत लहान मुलांची सेफ्टी असेल या बाबीकडे आपण जास्ती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत. हा पहिला उपक्रम असल्यामुळे आमच्या सगळ्यांचे प्रयत्न असे राहतील की हा यशस्वी व्हावा, जेणेकरून याला फक्त मुंबईपुरतं नाही तर मग इतर महानगरपालिकेचे जे क्षेत्र आहेत आणि ग्रामीण भाग आहे याचा विस्तार तितक्या पद्धतीनं करता यावा. मला खात्री आहे आज ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती आम्हाला मिळालेली आहे ते खूपच या विषयामध्ये गंभीर दिसतात, त्यांना काहीतरी करायचंय या चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या मुद्द्यावर, तर नक्कीच याच्यातून एक सकारात्मक बाब ही आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. पालकमंत्र्यांची यादी काल जाहीर झाली, यामध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदी आपली वर्णी लागेल अशी चर्चा होती मात्र आपलं नाव कुठेतरी त्यामध्ये दिसलं नाही, डावलं गेलं अशी चर्चा आहे. नाही, पहिली गोष्ट तर रायगड जिल्ह्याला पालकमंत्री आहेत उदय सामंत साहेब, हे गेल्या 1.5 वर्षापासून रायगडचे पालकमंत्री म्हणून काम बघत आहेत. ते कोकणातलेच आहेत, रत्नागिरीतलेच आहेत, रायगड जिल्ह्याचाही लगतच तो जिल्हा असल्यामुळे त्यांना अनुभव आहे. आणि मला असं वाटतं ज्या जिल्ह्यांना पालकमंत्री आहेत तिथं कामामध्ये जर काही अडथळा नसेल तर आणि ते चांगल्या पद्धतीनं काम करतात, आम्ही सातत्याने जिल्ह्यामध्ये संपर्कात असतात, त्याच्यामुळे एकंदर प्रशासकीय कामामध्ये कुठे अडचण येत नाही पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे या संदर्भातला निर्णय घेण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांचे आहेत आणि एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय या संदर्भात घेतील, वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून त्याची अंमलबजावणी होणं किंवा तो मान्य करणं मला वाटतं आमच्या सगळ्यांचीच प्रथम जबाबदारी. मनातून इच्छा होती का? आणि दुसरा प्रश्न त्याला जोडून असा की तुमचेच सहकारी पक्षातले भरत गोगावले असं म्हणतात की मी मंत्री होईल, पालकमंत्री देखील होईल, कसं पाहते? इच्छा असणं त्यांची ही काही चुकीची नाही ना. प्रत्येक जण ज्यावेळेला आमदार होतात किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात त्यावेळेला असं प्रत्येकाला वाटतं की आपल्याला आपल्या जिल्ह्यामधलं एकदा काम करायला मिळावं, त्याच्यामुळे त्यांची ही इच्छा असणं याच्यामध्ये काही वावगं नाही. किंवा इतर कुठल्या मंत्र्यांची इच्छा असणं, इच्छा ही असू शकते, त्या संदर्भातला अंतिम निर्णय हा जे मुख्यमंत्री घेतील हा आम्हाला सगळ्यांना मान्यच असेल. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.